संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल. या पेशवेकालीन नानावाड्यातल्या भिंतींवर तैलचित्रांद्वारे पुण्यातल्या क्रांतिकारकांचा इतिहासही चितारण्यात आलेला आहे. आज मुख्यमंत्री पुण्यातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री पुण्यातही पोहोचलेले आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांसाठी. नव्यानं ज्यांची पालकमंत्रीपदी पुण्याच्या नियुक्ती झाली ते चंद्रकांत दादा पाटील देखील आता आपल्याला या व्यासपीठावर दिसत आहेत. पुण्यात वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्यातली ही आपण दृश्य बघतोय ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात. आज 20,000 विद्यार्थ्यांना कडुनिंबाचं रोप देऊन तिथे विश्वविक्रम केला जातो आणि या सोहळ्यासाठी आता मुख्यमंत्री तिथे उपस्थित आहेत. त्या कार्यक्रमातली ही थेट दृश्य आपण बघतो आहोत. निर्मलवारी हरितवारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा विश्वविक्रम केला जातोय. स्वित्झर्लंडच्या कॉन्फरन्स मध्ये मी आपत्ती व्यवस्थापनावर त्यांचा एक पेपर स्वतः समोर बसून पाहिलेला आहे, त्यांचं वाचन ऐकलेलं आहे. कदाचित माननीय मुख्यमंत्री साहेबांना आठवत असेल दावोसच्या कॉन्फरन्स मध्ये एकनाथ खडसे साहेब आणि आपण तिथं पेपर वाचनासाठी आला होता. एकच करूयात, माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण जी 20,000 झाडं लावणार आहोत ती एकदा हात वर करून ती झाडं दाखवूयात की ही झाडं आम्ही वरती वारी मार्गावर लावणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की जोरदार हात वर करून ही झाडं दाखवा. धन्यवाद. कडुनिंबाची ही झाडं वारी मार्गावर वारकऱ्यांना पांथस्थ होणाऱ्यांना सावली देणार आहेत याची खात्री आहे. मित्रहो, माननीय देवेंद्र फडणवीस ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो आहोत, मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो की आपण आम्हा सर्वांनाच उद्बोधित करावं, मार्गदर्शित करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मंचावर उपस्थित पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विजयबापू शिवतरे, सन्माननीय कुलगुरू, सन्माननीय महापौर, उपस्थित सर्व माझे सहकारी आमदार, सन्माननीय खासदार राजेश जी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी आणि या ठिकाणी ज्यांच्यामुळे एक नवीन इतिहास घडतोय अशा माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण गिनीज बुकचा एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून या देशाला जगाच्या नकाशावर एका रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्ही आणलाय. खर तर इतिहासाचं साक्षीदार होणं हे देखील महत्वपूर्ण असतं, पण इतिहासाचा सहभागी होणं, इतिहासामध्ये सहभागी होणं हे त्यापेक्षा महत्वपूर्ण असतं. त्यामुळे अनेक वर्षानंतर देखील ज्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं पान उघडलं जाईल, सर्वाधिक एकाच वेळी वृक्ष कोणी लावले हे बघितलं जाईल आणि त्यावेळी तुमचं नाव त्या ठिकाणी असेल आणि तुम्ही अभिमानानं सांगू शकाल भारताचा हा रेकॉर्ड तयार कोणी केला तर तो आम्ही केला, तो आम्ही केला, तो आम्ही केला. पण तुम्हाला माझी एकच विनंती आहे, हा पहिलं वर्ष आहे, पहिला रेकॉर्ड आहे. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच तोडत होता, तुमचा रेकॉर्ड तुम्हालाच तोडायचा आहे. बाज की असली उडान अभी बाकी है, बाज की असली उडान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है. मला विश्वास है हरितवारी निर्मलवारी स्वच्छवारी स्वस्थवारी ही जी संकल्पना आपण मांडली आहे,
जगाच्या इतिहासामध्ये आमची वारी एक असा महोत्सव आहे जो अभूतपूर्व आहे. कोणालाही निमंत्रण द्यावं लागत नाही, कोणालाही व्यवस्था करावी लागत नाही. लोक येतात, शिस्तीत चालतात, विठुरायाचं दर्शन घेतात. हा जो एक मोठा संकल्प 700 वर्ष या देशामध्ये चाललाय, आता त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होताय, त्याला अधिक निर्मल करताय, अधिक हरित करताय, म्हणून तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्याला जास्त वेळ या ठिकाणी बसावं लागू नये म्हणून केवळ तुम्हाला एक शपथ या ठिकाणी मी देणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मनपूर्वक अभिनंदन करतो, NSS चं मनपूर्वक अभिनंदन करतो, सोबत येणाऱ्या विद्यापीठांचं अभिनंदन करतो. आणि आता माझ्या सोबत सगळ्यांना शपथ घ्यायची आहे. चला आपला झाड वर करा आणि शपथ घ्या. आपापलं झाड काय सुंदर दृश्य आहे बघा, हिरवगार संपूर्ण दृश्य आहे. आम्ही असा महासंकल्प करीत आहोत की स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियानातील NSS वारीत सर्व वारी परिसराची स्वच्छता करू, वारकरी व नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेऊ आणि शौचालयाचाच वापर करण्याचे प्रबोधन करू. आणि या वारीत वृक्षारोपणातून हरित क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. हा भारत हिरवा करण्याकरता, निसर्गाचं या ठिकाणी संतुलन राखण्याकरता आपण करीत असलेला हा उपक्रम हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आहे. त्याबद्दल अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. धन्यवाद सर. सर, आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विद्यार्थी हे केवळ झाड वाटपाचं काम करणार नाहीये, तर हे 20,000 झाड जगवण्याचं काम करणार आहेत. मित्र हो, आपण सर्व आलात या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी. आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी आता आपल्या उपस्थितीमध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना एक शपथ दिलेली आहे.